कार्यक्रमाच्या निमित्ताने भावनो अतिशय चांगलं नेतृत्व ज्या सर्व ज्येष्ठ लोकांनी आपण जपलं या सरूडपासून वरूडपासून या मातीपासून तो मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये घर आदरणीय अशोक दादांनी केलेला आहे. मग अशातच काही लोकांनी आपल्याला सुद्धा दादांना सुद्धा डाग लावण्याचं काम केलं. मी जरा काही लोकांची हिस्ट्री काढली हातुरण्याचे ठाकरे साहेबांना टीका करायला लागले होते की सगळा लाभ हर्षवंत देशमुखांनी परिवारातल्या लोकल दिला. मी भाऊजीला विचारलं चेक केला कोणता कोणता लाभ दिला मला कुठंच काही दिसलं नाही. मग मी येणं कोणता कोणता लाभ घेतला ठाकरे साहेबांनी त्याची यादी काढली. मग त्यानं लाभ पहा कोणता कोणता घेतला. सेवा सहकारी सोसायटीचे संचालक ठाकरे साहेब, जिल्हा बँकेचे संचालक ठाकरे साहेब, सातपुडा जिनिंगचे संचालक कार्यकर्ता नाही ठाकरे साहेब, महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्हचे संचालक कार्यकर्ता नाही कोणताच ठाकरे साहेब, इकडे खरेदी विक्रीचे संचालक कार्यकर्ता नाहीच ठाकरे साहेब, तिकडे मत्स्य व्यवसाय सोसायटी आमचा भोई समाज बांधवाचा व्यवसाय विचारांचा मत्स्य व्यवसाय सोसायटी त्याचे सुद्धा संचालक आपले ठाकरे साहेबच आहे. आणि मग इकडे परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची संस्था आहे, शिवाजी संस्थेचे सुद्धा डायरेक्टर ठाकरे साहेब, कार्यकर्ता नाही. उद्या जर एखादे अफजल खान आले ना अफजल खानानं जर म्हटलं आपल्याला संस्था तयार करायची आहे रे बा पण कोणाकोणाला याच आहे माझ्या संस्थेत तर पहिला हात ठाकरे साहेबच उभा करून मला घ्या, पहिला हात मग उभा करत तर मला घ्या तो संस्थेमध्ये. अरे बाबा सगळंच केस स्वतःसाठी. कोरगाव जिल्हा परिषदचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, सभापती 5 वर्ष 2.5 वर्ष होते तर 5 वर्ष घेतले सगळं काही तुमच्याच घरात पाहिजे. आणि मग जर त्यांच्या विरोधात जर कोणी बोलायला लागला तर मग देशमुख वर्सेस पाटील बरोबर जातीपूर्वक जातीचं विष बरोबर वेळेवर निवडणुकीच्या वेळेस काढल्या जाते. मग मी विचार करायला लावलो भाऊजी मग ते पाटील आहे म्हणते तर मग मी कोण आहे, मी काय धारणावरला गोटफोडी होई काय, मी त्यातला जाव म्हणून आता सरळच सांगतो. एक दोन वेळा आता सगळं होऊन गेलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठाकरे मंडळींना सांगतो की मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही होती आजही उद्या आहे. तुमची दहशत नदीच्या काठव्यापर्यंत आमच्या नादाला लागायचं नाही, हर्षवर्धन दादाच्या नादा तर बिलकुलच लागायचं नाही. शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्ता जर धक्का लावण्याचं काम केलं तर तलवार हात छाटल्याशिवाय राहणार नाही. जर आता हे तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. जुना देवेंद्र भुया रांगात आणले लोक का जुना जर देवेंद्र भुया रांगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. या मुर्शी विधानसभेच्या आमदारांनी मराठी शाळेच्या ग्राउंडवर जी हात छाटण्याची जी धमकी दिली आणि त्यांनी त्या भाषणात सांगितलं की सन्माननीय श्री हर्षवर्धनजी हर्षवर्धन काका देशमुख यांच्या तुम्ही आमगावावर येऊन दाखवा. पहिले तर मी या आमदार महोदयांना सांगू इच्छितो की हर्षवर्धन काका हे आमच्यासाठी काली पितृतुल्य होते, आजही पितृतुल्य आहे आणि उद्याही पितृतुल्य राहतील. आणि नुसतं हर्षवर्धन काकाच नाही तर या मतदारसंघातला जो कोणी वयस्कर व्यक्ती असेल तो आमच्यासाठी पितृतुल्यच आहे. आणि महोदयांनी सांगितलं की शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मुद्दामून राडा करण्याचा प्रयत्न केला. अरे तुझा जर इतिहास जर आम्ही बघितला तर ही संस्कृती या मतदारसंघाला लावणारा तू एकमेव आमदार आहे की ज्याने निवडणुकीच्या दिवशी आपली स्वतःची गाडी जाळली आणि स्वतःवर गोळीबार झाल्याचा आव आणला आणि तोच प्रकार तू त्या शिवाजीच्या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी कार्यकर्ते मंडळीने तुला चांगल्या प्रकारे चोप दिलास. पण मी आता तुला एक आव्हान करतो, हे संस्कृती तुझी असेल पण तू भाषणात सांगितलं की जुना देवेंद्र भुया जागा करू नका म्हणजे तुझी वृत्ती हे किती क्रिमिनल माइंडची असायला पाहिजे या तुझ्या वक्तव्यावरून दिसून येते. म्हणजे तू सांगितलं की मी जे जुने गाडी झाडण्यासारखे आणि गोळी झाडण्यासारखे कांड केले त्या वृत्ती मला पुनरुद्ध करू नका. तर माझं तुला आव्हान आहे की मी उद्या 4 वाजता केदार चौक महात्मा गांधी पुतळ्याजवळ 4 वाजता येणार आहे आणि मला तुझा जुना देवेंद्र भुयार हे पाहायची फार इच्छा आहे. म्हणून मी तुला चॅलेंज करतो की 4 वाजता तू
महात्मा गांधी पुतळा जो केदार चौक इथे ये आणि तुझा जुना देवेंद्र भुयार काय आहे ते मला दाखव।